नमस्कार मंडळी, अभिनेत्री शुभांगी गोखले मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहेत। आपल्यासह सुंदर अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे। मालिका, चित्रपट, नाटकाच्या माध्यमातून शुभांगी यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे। अनेक मालिकांमध्ये त्यांनी प्रेमळ आईची भूमिका साकारली आहे। शुभांगी गोखले यांची मुलगी सखी गोखले आणि जावई सुवत जोशी ही अभिनय क्षेत्रात काम करतात। शुभांगी गोखले यांचे पती मोहन गोखले प्रसिद्ध अभिनेते होते। सखी लहान असतानाच मोहन गोखले यांचे निधन झाले। नवऱ्याच्या निधनानंतर शुभांगी यांनी एकटीने मुलीचा सांभाळ केला। दरम्यान त्यांना अनेक संकटांना तोंडही द्यावं लागलं, पण कुणाचीही मदत न घेता शुभांगी यांनी ही जबाबदारी नेटाने पार पाडली। पतीच्या निधनानंतर शुभांगीकडे दुसऱ्या लग्नाची संधी होती। एकदा सखीनेही आईला दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला होता, मात्र त्यांनी दुसरं लग्न करण्यास साप नकार दिला। नुकत्याच एका मुलाखतीत शुभांगी यांनी दुसरं लग्न करण्यामागचं कारणही सांगितलं आहे। शुभांगी म्हणाल्या, मोहनचे गुण आणि त्याचबरोबर आलेल्या अनुभवांनी मला खूप प्रेम दिलं। त्याच्या वागण्याचा मला खूप त्रास झाला, पण त्याचं माझ्यावर खूप प्रेम होतं। मोहन शूटिंगसाठी घरातून निघायचा, पण तिथं गेल्यावर एखाद्या अभिनेत्रीबरोबर काम करायचं हे कळलं की तो सरळ जाणार नाही असं म्हणायचा किंवा घरी निघून यायचा। अशा वेळी या माणसाला कसं आणि काय समजावायचं हा प्रश्न मला पडायचा। माझ्याबरोबर दुष्टपणे ते कधीच वागले नाही। मोहनच्या निधनानंतर मी पुन्हा लग्न का केलं नाही असा प्रश्न मला खूप लोक विचारतात, पण मोहनच्या जाण्याने मला एवढं दुःख झालं होतं की त्यानंतर कणभर दुःखही मला सहन झालं नसतं। तसेच मोहनने मला एवढं सुख दिलं होतं की त्यापेक्षा कणभर कमी सुखही मला चालणार नव्हतं। मी स्वतंत्र आहे, सगळी कामं मी स्वतः करते, पैसे कमवते, सगळं काही माझ्याकडे आहे। मला मोहनची खूप सवय आहे, म्हणजे मला केअरटेकर हवा असतो, पण मला तो कोणामध्येच दिसला नाही। मोहनचे निधन झालं तेव्हा मी 35 वर्षाची होती। त्यावेळी माझं दुसऱ्या लग्नाचं वय होतं, पण मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला। माझ्यामध्ये तेवढं धाडस नव्हतं। तर मंडळी, शुभांगी गोखले यांचं परत लग्न करण्याचा निर्णयाशी तुम्ही सहमत आहात का? नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या मराठी सपर ताऱ्यांची या चॅनलद्वारे पुढील वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।